जेएनपीटी पोर्ट पर सर्वेयर एग्जीक्यूटिव सीएचए डाटा एंट्री ऑपरेटर फोरक्लिप ऑपरेटर अन्य पद पर हजारों श्रमिक काम करते हैं। राज्य सरकार के द्वारा लाए गए डीपीटी अर्थात डायरेक्ट पोर्ट डिलीवरी की वजह से 25,000 से अधिक कामगार बेरोजगार हो गए हैं, यह दावा मोर्चाकरों ने किया है। इसके विरोध में गुरुवार को जेएनपीटी पर मोर्चा निकाला गया। इस वक्त हजारों की संख्या में कामगार व विभिन्न पक्षों के नेता शामिल रहे। इस पर नेताओं ने अपनी अपनी भूमिका स्पष्ट की है। आज संपूर्ण भाजपा सरकार ने घेतलेला निर्णय जो आहे डीपीडीचा, त्या निर्णयामुळे 25,000 कामगारांचं या ठिकाणी नोकरी जाणार आहे आणि ती नोकरी वाचवण्यासाठी लोक या ठिकाणी रस्त्यावर आलेले आहेत। खरं तर बेरोजगारीची फार मोठी कुराड 25,000 कामगारांना आले। सीएपीएससाठी आम्ही लोकांनी जमिनी दिल्या आणि हाच महत्त्वाचा जिथं आम्हाला रोजगार मिळाला स्थानिक प्रमाणात, हा सीएपीएसमध्ये म्हातारे कामगार असतील, कामगार असतील, सर्वेअर असतील याच्यामध्ये आहेत। आणि डीपीडीमुळे जर डीपीडी स्टार्ट झाली तर हे सीएपीएस आताच धक्का स्टार्ट आहेत आणि डीपीडीमुळे जेवढे इम्पोर्टेड कंटेनर आहेत ते बाहेर जाणार आहेत आणि मग हे सीएपीएस चालणार नाहीत आणि मग एवढे 25,000 लोक बेरोजगार होतील म्हणून आम्ही कामगारांच्या पाठीशी आहोत। आज जे उपस्थित असणारे जे कामगार वर्ग आहे ते फार लाखाच्या घरात आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून जेव्हा संपूर्ण जनता एकत्रित आंदोलनाच्या बाबतीत येते त्यावेळी सरकारचं लक्ष वेधलं जातं। सरकारचं लक्ष वेधलं की त्या ठिकाणी काहीतरी याच्यामध्ये परिवर्तन केलं जाईल आणि हा निर्णय मागे घेतला जाईल याची मला खात्री। आपल्याला आवर्जून सांगेन की ह्याआधी शिवशाही सरकार बाळासाहेब जिवंत असताना आले होतं, तेव्हा बाळासाहेबांनी जे आम्हाला विचार दिलेले आहेत की जरी सरकारमध्ये असलो तर जनतेवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा जनतेसाठी रस्त्यावर उतरणार ती शिवसेना पक्ष आहे, त्यामुळे सरकार हे आम्हाला महत्त्वाचं नाही, जनता महत्त्वाची आहे। जनतेच्या ज्यावेळेस जनतेवर प्रसंग येईल, ज्याच्यावेळेस जनतेवर म्हणजे जनता ही अडचणीत येईल त्या त्यावेळेस शिवसेना ही जनतेच्या बाजूने राहील, सरकारच्या बाजूने राहणार नाही। कैमरामैन सूरज भगत के साथ स्वप्नल देसाई की रिपोर्ट।